सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय. ऐन उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना 42 लाख वीज बिल थकीत असल्याने सोलापूर वीज महावितरणाने ही कारवाई केली आहे. पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शनमुळे बंद पडल्याने 25 गावांचा पाणी पुरवठा बंद झालाय. उन्हाळ्याच्या तीव्रतेने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरींचे पाणी कमी झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून जेऊर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने कनेक्शन बंद असल्याने सध्या ही योजना बंद आहे. पाणी असूनही केवळ वीज पुरवठ्याअभावी योजना बंद असल्याने पाण्यासाठी परिसरातील गावांना तीव्र पाणी टंचाई सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ग्रामस्थ सोलापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. जर उद्याच्या उद्या आमचं जर कनेक्शन न जोडल्यास आम्ही वेगळ्या मार्गाने एक तीव्र आंदोलन महिलांच्या ह्या 29 गावच्या ज्या महिला आहेत त्या माध्यमातून साडेसालचे हिसरे फिसरे जे सरपंच आहेत या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक तीव्र आंदोलन करून आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला वेळ प्रसंगी स्वतः आम्ही तिथं जाऊन वीज कनेक्शन हाताने जोडणार आहोत. 29 गावातनं आम्ही 10 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि जे राहिलेले बिल आहे ते 10-15 दिवसात आम्ही भरू. तोपर्यंत आमचे लाईट कनेक्शन जोडावे नाहीतर आम्ही स्वतः जाऊन कनेक्शन चालू करू. तीव्र आंदोलन करून स्वतः कनेक्शन जोडू.